नांदुरा तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद केल्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. मागील 5 वर्षापासून महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संभ्रमित अवस्था, निकालांमध्ये होणारी दिरंगाई यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सर्वच विद्यार्थी सरकारचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आम्ही सर्वजण अभ्यास करत आहे. महापरीक्षा पोर्टल हे रद्द झालं त्याबद्दल त्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहे आणि खूप दिवसापासून आम्ही इथं स्टडी करत आहे. त्यामुळे जी 72,000 भरती निघणार आहे ती जाहिरात सरकारने लवकरात लवकर काढावी अशी विनंती. त्यातील नवीन आणलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टलचा जो बंद महापरीक्षा पोर्टल बंदचा जो निर्णय घेतला याचे सर्व स्तरातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कारण की मागील 5 वर्षात महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांमध्ये तलाठी असो, आरोग्य सेवक असो, कोणती असो, यात जो गोंधळ होता, जो कारभार होता, ट्रान्सपरन्सी नव्हती पेपरमध्ये आणि जो गोंधळ होता त्यामुळे सर्व महाराष्ट्रात निघालेले 40 मोर्चे याला मागील सरकारने काहीच प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आणि या महाविकास आघाडीने जो निर्णय घेतला त्यामुळे आज सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम तालुका नांदुरा जिल्हा बुलढाण्यामधील शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सर्व महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात राबवण्यात यावा ही सरकारला विनंती आहे. व 72,000 जी मेगाभरती निघणार आहे ती लवकरात लवकर घेण्यात यावी अशी विनंती. सरकार म्हणत असल्याप्रमाणे शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी, त्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच तालुका स्तरावर शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम राबवावा ही शेतकरी पुत्रांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम चालू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने निर्णय घेतला तर शेतकरी हिताबरोबरच विद्यार्थ्यांचे हितही साधले जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा चिंतामुक्त होईल. हे जे शेतकरी पुत्र अभ्यासिकामध्ये सर्वजण अभ्यासासाठी येत आहे तसंच हे महापरीक्षा पोर्टल जे आतापर्यंत चालू होतं त्यामुळे असं निश्चितता नव्हती, पारदर्शकता नव्हती की बहुतेक लोक आपले जे गरीब शेतकरी आहेत ते लागतील असे. पण हे जे महापरीक्षा पोर्टल जे बंद केलेलं आहे त्याचं सर्वांनी आम्ही सर्वजण त्याचं स्वागत करत आहे. कारण आता एक अशी आशा लागलेली आहे की नाही यांचं शेतकरी पुत्र आणि जे अभ्यासिकेमध्ये जे मुलं अभ्यास करतात त्यांची म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी निवड करण्यात येईल आणि त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना यश मिळेल म्हणून भारत सरकारने आता जे 72,000 रिक्त पदांची त्यांनी जे जागेची जे पूर्तता करण्यात यावी हे पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.